नमस्कार, मी दीपाली, बालविश्व मराठी पेपिओंमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी, बुद्धीच्या विकासासाठी, बाळाची स्मरणशक्ती, आकलनशक्ती ही तल्लख बनवण्यासाठी काही असे पदार्थ पाहणार आहोत की जे पदार्थ डीएचए रिच आहेत. तुमच्यापैकी बरेचसे जागरूक पालक मला नेहमी कमेंट करतात की असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामधून बाळाला भरपूर प्रमाणामध्ये डीएचए मिळेल, किंवा बाळाला एक्स्ट्रा डीएचए सप्लिमेंट्स देणं हे आवश्यक आहे का, किंवा ते कोणते द्यावेत, किती प्रमाणामध्ये द्यावे, डॉक्टरांशी त्याबद्दल बोलणं हे आवश्यक आहे का. तर या व्हिडिओमध्ये मी काही असे पदार्थ सांगणार आहेत की जे पदार्थ डीएचए रिच आहेत. तुम्ही जर हे डेली बाळाला देत असाल तर बाळ हा अतिशय हुशार बनायला, त्याची मेमरी आहे किंवा आकलन शक्ती आहे ही तल्लख व्हायला मदत होईल. कोणते असे पदार्थ आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा. आवडला तर लाईक करा, बेबीओला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. वळूया आपल्या आजच्या टॉपिक. बाळाच्या जन्मानंतर बाळाची पहिली जी 5 वर्ष आहेत ही खूप जास्त महत्वाची असतात, कारण या काळामध्ये बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ तर होतच असते, पण त्याचबरोबर यापेक्षाही खूप जलद गतीने आणि अतिशय झपाट्याने बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो. म्हणजे बाळाचा बुद्ध्यांक हा वाढत असतो. बाळाची बुद्धी किंवा बाळाचा मेंदूचा विकास हा योग्य पद्धतीने होण्यासाठी, योग्य रीतीने होण्यासाठी बाळाला योग्य ते सप्लिमेंट्स मिळणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं. आता हे डीएचए म्हणजे काय आहे? डीएचए इज नथिंग बट ओमेगा 3 फॅटी ऍसिड. हे बाळाला का द्यायचं किंवा याचे काय फायदे होतात? जसं मी याआधी सांगितलं की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, बाळाची मेमरी शार्प करण्यासाठी, बाळाची आकलन शक्ती वाढवण्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं असतं. म्हणजेच बाळाचे जे काही न्यूरोलॉजिकल फंक्शन्स आहेत, हे फंक्शन्स योग्य पद्धतीने होण्यासाठी किंवा योग्य ट्रॅकवरून याची वाढ होण्यासाठी डीएचए किंवा हे जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे हे मुलांना मिळणं आवश्यक आहे. याचबरोबर हे बाळाच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढंच फायदेशीर आहे. ओव्हरऑल म्हणायला गेलं तर बाळाला जर एक प्रॉपर डीएचए सप्लिमेंट मिळत असेल, डीएचएचं प्रमाण मिळत असेल, तर बाळाचे सर्वांगीण विकास, सर्वांगीण वाढ ही योग्य पद्धतीने व्हायला मदत होते. बरेचसे पालक अशी तक्रार करत असतात की आमचा बाळ हा खूप जास्त हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा खूप जास्त दंगा करतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तो अभ्यास करू शकत नाही किंवा एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही किंवा त्याच्या लक्षामध्ये खूप जास्त गोष्टी राहत नाही. तर ते कशामुळे होतं? तर जेव्हा मुलामध्ये डीएचएची डिफिशियन्सी येते, कमतरता येते, मुलांना आवश्यक असणारं जे काही एक प्रमाण आहे डीएचएचं हे मिळत नाही, तर त्यावेळी मुलामध्ये हे कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा लक्षामध्ये न राहणं, खूप जास्त मुलं हायपर ॲक्टिव्ह होणं यासारखे प्रकार होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्लासुद्धा घेऊ शकता. जर आवश्यक असेल तर काही एक्स्ट्रा डीएचए सप्लिमेंट्स मुलांना हे देऊ शकता. जनरली हे याची गरज नसते, कारण आपल्या आहारामधून सुद्धा तुम्ही मुलांना भरपूर प्रमाणामध्ये हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड देऊ शकता आणि त्याचा जो परिणाम आहे हा तुम्हाला लॉंग लास्टिंग दिसेल. हा जर एक बॅलन्स डायट घेत असेल, व्यवस्थितरित्या सगळे पदार्थ खात असेल, तर एक्स्ट्रा सप्लिमेंटची गरज नसते. विशेषतः जे बाळ आईचं दूध पितं आहे, तर आईच्या दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड म्हणजेच डीएचए आहे, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, पण त्याचबरोबर बाळाचा बुद्ध्यांक किंवा बाळाची जी काही आकलन शक्ती आहे, स्मरण शक्ती आहे, ही सुद्धा छान वाढायला मदत होते. कारण ब्रेस्ट मिल्क हे डीएचएचा सगळ्यात रिच सोर्स आहे, त्यामुळे जर तुम्ही बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असाल तर ते बाळासाठी अतिशय उत्तम आहे. त्यामुळे जेवढा दिवस शक्य होत आहे, बाळ जेवढा घेतो आहे, तेवढं बाळाला ब्रेस्टफीडिंग करणं हे आवश्यक आहे. जर बाळ हा ब्रेस्टफीडिंग घेत नसेल तर अशा वेळी, किंवा बाळ मोठा झालेला आहे तर अशा वेळी जर तुम्ही फॉर्म्युला फीडिंगसुद्धा बाळाला देत असाल, तरी सुद्धा आजकाल खूप सारे असे फॉर्म्युलाज आहेत की जे डीएचए फॉर्टिफाईड आहेत, तर असे जे फॉर्टिफाईड असणारे जे फॉर्म्युला आहेत हे तुम्ही बाळाला देऊ शकता, ज्यामुळे आवश्यक असणारं जे काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे हे बाळाला मिळेल आणि बाळाच्या बुद्धीचा विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होईल. या व्यतिरिक्त काही असे जे पदार्थ आहेत, हे पदार्थसुद्धा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. सगळ्यात रिच सोर्स कोणता असेल तर ते आहे फिश. आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की फिश खाल्लं तर आपली स्मरणशक्तीही वाढायला मदत होते, बुद्ध्यांक हा छान होतो. त्यामागचं कारणही तसं आहे, कारण हे जे फिश आहेत, मासे आहेत, यामध्ये डीएचएचं प्रमाण, ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणामध्ये आढळून येतं. आता बऱ्याचदा तुमचे क्वेश्चन हेही असतात की कोणते फिश खायला हवेत. फिशमध्ये म्हणाल तर सर्डाईन, ट्युना किंवा आणखी सॅल्मन, हे जे काही फिश आहेत, हे फिश तुम्ही बाळाला जरूर देऊ शकता.
फक्त देताना एवढंच लक्षात घ्यायचं आहे की मर्क्युरी जे फिश आहेत हे अवॉइड करायचे आहेत, त्याचं प्रमाण हे खूप जास्त होता कामा नये. जर आई बाळाला ब्रेस्टफीडिंग करत असेल तर हे जे काही मी पदार्थ सांगणार आहे हे सगळे पदार्थ आईनी सुद्धा घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे आईच्या दुधामार्फत ते बाळाला व्यवस्थितरित्या मिळतील आणि बाळाचा सर्वांगीण विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होईल. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला अंडी सुद्धा देऊ शकता. बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर अंड्यामधला जो पिवळा बलक आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही डेली जर बाळाला 1 अंडं देत असाल किंवा 2 अंडी बाळाला देत असाल तर बाळाला आवश्यक असणारं त्या दिवसापुरतं जे DHA आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणामध्ये मिळेल आणि बाळ हा तंदुरुस्त होईलच. फिजिकल दृष्ट्या तर तंदुरुस्त होईलच पण त्याचबरोबर बाळ हा बुद्धीने सुद्धा तल्लक व्हायला मदत होईल. आजकाल मार्केटमध्ये खूप सारे योगर्ट सुद्धा मिळतात की जे योग हे DHA फॉर्टिफाईड असतात किंवा त्यामध्ये DHA प्रमाण असतं, तर असे योगर्ट सुद्धा तुम्ही लहान बाळाला लहान मुलांच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता, ज्यामुळे बाळाला एक बॅलन्स डायट मिळेल, बाळाची भूक छान वाढेल, डायजेशन व्यवस्थित होईल आणि DHA प्रमाण सुद्धा त्यामध्ये असल्या कारणाने बाळाला ते फायदेशीर ठरेल. यासोबतच तुम्ही बाळाला पीनट बटर सुद्धा देऊ शकता. पीनट बटर हा सुद्धा DHA ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा एक रिच सोर्स आहे. जनरली आपण सजेस्ट करतो की बाळ जसा 1 वर्षाचा होतो तर त्यानंतर बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला पीनट बटर समावेश करायला हवा, कारण पीनट बटर किंवा हे जे काही शेंगदाणे आहेत यामुळे कदाचित बाळाला 1 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही देत असाल तर ॲलर्जी होण्याची शक्यता असते, तर ते टाळण्यासाठी तुम्ही 1 वर्षानंतर बाळाच्या आहारामध्ये पीनट बटरचा समावेश करू शकता. जिथं तुम्ही ब्रेडला जॅम लावून देत आहात किंवा चपातीला जॅम लावून देत आहात तिथं जर पीनट बटर देत असाल किंवा बाळाच्या आहारामध्ये बाळाचे मिल्कशेक आहेत, स्मूदीज आहेत, त्यामध्ये पीनट बटर घालून बाळाला देत असाल तर ते बाळासाठी टेस्टीही होईल आणि शिवाय हे जे काही ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे बाळाला मिळायला मदत होईल. या व्यतिरिक्त ड्रायफ्रुट्स मध्ये वॉलनट किंवा ज्याला अक्रोड आपण म्हणतो तर हे अक्रोड सुद्धा DHA रिच आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं भरपूर प्रमाण आहे. आपण नेहमी सजेस्ट करतो की बाळाचा बुद्ध्यांक वाढवायचा असेल, बाळाची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर बाळाला बदाम तर द्यायचेच आहेत, पण त्यासोबत बाळाने वॉलनट खाणं, अक्रोड खाणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. मी भिजवून जर बाळाला देत असाल तर बाळ अगदी आवडीने खाईल आणि यामधला जो काही बलवर्धकपणा आहे किंवा हे जे गुणधर्म आहे हे डबल व्हायला मदत होतील आणि बाळाला त्याचा जास्त फायदा होईल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.